नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवा ऋषी म्हणून जे काही चवन मीटर आणि आपण पाहत आहात आपली शेतकरी ऋषी यूट्यूब चॅनल। तर या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज रेशीम शेतीविषयी माहिती पाहत असतो। तर आज असाच आपण एक विषय घेतला आहे, म्हणजे आपली बॅच चालू आहे व बॅच चालू झाल्यानंतर काल आपला दुपारी एक तिसरा मोलटा आपला बसलेला आहे, म्हणजे आपला आळीचा जो तिसरा मोलटा आहे तो बसलेला आहे। तर तो मी आपल्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो पोहोचला देखील आहे की आपला आज दुपारी मोल्ट बसलेला आहे। तर आज आपण मोल्ट बसल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय करायला पाहिजे, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न होता की मोल्ट म्हणजे काय असतं, किंवा मोल्टला मराठीमध्ये शब्द काय आहे, किंवा मोल्टमध्ये आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा मोल्ट हा किती दिवसाचा असतो, या अशा आपण बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत मोल्टविषयी ते आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे आता रेशीम बॅच्या येऊ लागल्या आहेत, त्यांनी रेशीम शेतीकडे वाटचाल ही सुरू केली आहे, पण त्यांना रेशीम शेतीमधील काही ज्या बारीक गोष्टी आहेत त्याची जाण नाही, किंवा असंच आपण मोल्ट म्हणजे काय हे देखील काही शेतकऱ्यांना माहीत नाही। तर आपण आपली शेतकरी रेशीमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत होईल तेवढी माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मग जास्त वेळ न घेता लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर आता आपला विषय जो आहे तो म्हणजे फक्त मोल्ट, या तिसरा रेशीम आळीचा तिसरा मोल्ट याविषयीच आपण आज एवढी म्हणजे चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी अधिक माहिती मिळेल, तसेच बॅचचे डेली रुटीन ही पाहायला मिळतील। तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा। तर चला तर म्हणजे जास्त वेळ घेता लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पहिले आपल्या प्रश्नाला सुरुवात करतो, तो म्हणजे मोल्ट म्हणजे नेमकं काय असतं। तर आपण मोल्ट या शब्दा एक जणाचा आपला प्रश्न होता की मोल्ट या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात, तर मोल्ट म्हणजे झोप, तर ही आळ्याची आपण तिसरी झोप असं म्हणतो। मोल्ट या शब्दाला मराठीमध्ये झोप असं म्हणतात, तर ही आळ्याची आता तिसरी झोप चालू आहे। तर या ठिकाणी आपण म्हणू शकता आळ्याची तिसरी झोप असून आळ्याची शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद आहे। ज्याप्रमाणे माणूस झोपेमध्ये हालचाल करत नाही त्याचप्रमाणे ह्या देखील मोल्टमध्ये पूर्णपणे आळी ही शांत आहे। व आळीचा जो आपण आकार जर पाहिला तर नाक ज्याप्रमाणे फणा काढून बसलेला असतो त्याप्रमाणे आळी ही आता सध्याला बसलेली आहे। तर आपण रात्री याच्यावरती रेशीम चुना मारलेला आहे, फक्त तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं ज्यावेळेस मोल्ट बसेल त्यावेळेस आपण चुना हा मारायचा आहे। तर आपण याच्यावरती रात्री चुना मारलेला आहे, चुना याच्यासाठी मारत आहे की बेडवर पाला हा शिल्लक होता व तो पाला पूर्णपणे वाळून जाईल यामुळे आपण चुना मारत असतो। कारण हा मोल्ट आपल्याला दीड दिवसाचा असतो, त्यामुळे या दीड दिवसामध्ये आपली आळी पूर्णपणे एका जागेवर स्थिर राहिल्यामुळे तिच्या पोटाला घाम येतो किंवा ती कातन देखील सोडत असते। तर आता ते या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये की आळी ही कशा पद्धतीने कातन सोडत असते। त्यामुळे ती आळी जर ओल्या पाल्यावरती राहिली तिला तिच्या पोटाला घाम येतो व तो घाम आपल्याला ग्लसरीमध्ये दिसून येतो, म्हणजे आपल्या आळीला ग्लसरीची बाधाही होते। यासाठी आपण मोल्ट बसल्याच्यानंतर आळीवरती रेशीम चुना हा मारायचा आहे। चुन्याचं प्रमाण थोडं वाढून मारलं तरी चालेल, तर या ठिकाणी आता आपण एकदम डाट प्रमाणे आळीवरती रेशीम चुना हा मारलेला आहे। तर मोल्टमध्ये आणखीन एक काळजी घ्यायची, ती म्हणजे मोल्टमध्ये आळीला मुंग्या देखील लागू शकतात। कारण मोल्ट बसल्यानंतर आळीचा एक द्रव वास येत असतो व त्या वासाच्या सहाय्याने शेडमध्ये मुंग्याचं प्रमाण हे वाढू शकतं। मुंगी आपल्या आळीला चावून आपली आळी देखील मृत पावत असते, यासाठी मुंग्या लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी मुंगी पावडर आपल्या बेडच्या कडीने टाकायचं आहे, जेणेकरून मुंग्यापासून आपल्या आळीचं संरक्षण होईल। तर या ठिकाणी आपण म्हणतो की मोल्टमध्ये आळी ही कशा पद्धतीने स्थिर असते। मोल्ट म्हणजे एक आळीची स्तब्ध अवस्था, म्हणजे त्या अवस्थेमध्ये आळीची शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद असते। आणखीन मोल्टविषयी जर सांगत झालं तर मोल्टमध्ये आळीची जी मान आहे त्याच्यावरती सूज आलेली असते। या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने तिच्या मानेवरती सूज आलेली आहे असते, कारण आपण तिला एक 6 ते 7 पाले दिलेले आहेत, त्यामुळे ते पाला खाऊन खाऊन तिच्या मानेवरती सूज येते व त्याच्यानंतर ती पाला खाण्यासाठी बंद करते। तर या ठिकाणी आपण आळीला पाहू शकता या की
कशा पद्धतीने ज्या तोंडाला तूच आले म्हणतात, म्हणजे मौरीचा ज्या ज्या प्रकारे कण असतो त्या प्रकारे ज्या तोंडाला कण आलेला लागलेला असतो, त्यामुळे तिला पाला देखील खाता येत नाही, तिला हा मोल्ट वातावरणानुसार बसत असतो। तर आता ह्यावेळेस आपला मोल्ट हा सातव्या पाल्यावरती बसला आहे, कदाचित पुढला मोल्ट आपला जो चौथा आहे तो आठव्या पाल्यावर बसू शकतो किंवा पाचव्या देखील पाल्यावर बसू शकतो, कारण ह्या वातावरणावर सगळं अवलंबून असतं आपल्या रेशीमाळीचं। कधी कधी मोल्ट हा आता असं नाही की आपण पहिला मोल्ट आपला सात पाल्यावरती बसला म्हणजे दुसराही सात पाल्यावर बसेल असं होत नाही, तर दुसरा पाच पाल्यावरती बसू शकतो किंवा आठ नऊ पाल्यावरती देखील बसू शकतो। तर या ठिकाणी मोल्टचे अशी लक्षणे आहेत। तर मोल्टमध्ये आपण पाला बेडवर शिल्लक असेल तर तो देखील उचलून टाकावा, हे देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी आपण होता आळ्याची हालचाल पूर्णपणे ही बंद आहे। तर आता हा जो मोल्ट बसलेला आहे तो आपण आज रात्री त्याला पूर्णपणे पास होईल, जर पूर्णपणे जर नाही पास झाला तर आपण उद्या त्याला सकाळी त्याला पाला देऊ शकतो, म्हणजे आज दिवसभर आपण त्याला पाला देखील देणार नाही आहोत। ज्यावेळेस 100% आळ्यांची हालचाल ही सुरू होईल त्यावेळेस आपण पाला देत असतो, कारण आपण पाला अगोदर देत नाहीत, कारण आळ्यानंतर मागपुढे ह्या होत असतात। ज्यावेळेस सर्व आळ्यांचा मोल्ट एक समान पास होईल त्यावेळेस आपण आळीला थोडीफार पेसिंग देऊन नंतरच पाला द्यायचा आहे, जेणेकरून आळ्याची साईज जी लहान मोठी राहू नये यासाठी आपण आळीचा पूर्णपणे 100% मोल्ट पास झाल्याशिवाय पाला द्यायचा नाही। तर आता तुम्हाला समजलंच असेल की मोल्ट म्हणजे काय, तर मोल्ट म्हणजे आळ्यांची झोप, आपण ती रात्रीची झोप म्हणतो। तर आणखीन जर तुम्हाला मोल्टविषयी काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आपण ज्यावेळेस आपला चौथा मोल्ट बसेल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नावरती तुमचे उत्तर मिळून जातील। त्यामुळे कमेंट म्हणजे तुमच्या विषयी जर काही मोल्टविषयी प्रश्न असतील ते विचार, आपण त्याच्यावरती सविस्तर अशी आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच चौथ्या मोल्टमध्ये त्याच्यावरती सविस्तर अशी माहिती घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतात आपण समाप्त करतो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।